आणि दौंडमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. नवरा नवरीसह कासुर्डी येथील 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यात. दौंड तालुक्यात कोरोनाचा विळखा आणखीन घट्ट होत चाललाय. दौंड ग्रामीणमध्येही आज कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आज तब्बल 28 रुग्णांची या ठिकाणी भर पडली आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुशांत जगताप फोन लाईनवरून जोडले गेलेत. काय सांगा सुशांत? हा रश्मी, आज दौंड तालुक्यामध्ये टोटल 28 रुग्ण हे पॉझिटिव्ह आलेले आहेत. यामध्ये वधू वरासह कासुर्डी गावातील 17 जण हे पॉझिटिव्ह आलेले आहेत. यामध्ये वधू वराला त्रास होऊ लागल्याने कासुर्डी गावातील त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या नातेवाईकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 17 जण टोटल या लग्नातील पॉझिटिव्ह आलेले आहेत. या वधूवराचं लग्न हे उरुळी कांचन या ठिकाणी झालं होतं. त्यामध्ये 34 जणांचे रिपोर्ट पाठवल्यानंतर 17 जणांची या ठिकाणी जो अहवाल आहे तो पॉझिटिव्ह आलेला आहे. जर पाहिलं तर दौंड तालुक्यामध्ये टोटल 28 रुग्ण हे पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामध्ये कासुर्डी 17 आहेत, बोरीबडक चंदनवाडी 4 आहेत, पाटस या ठिकाणी 3 सापडलेले आहेत, राजेगाव, वाटलोज आणि सेजपूर प्रत्येकी 1-1 आहेत. आज टोटल 28 रुग्ण दौंड ग्रामीणमध्ये या ठिकाणी पॉझिटिव्ह आलेले आहेत. रश्मी, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.